सध्या पितृपक्ष सुरू आहे आणि त्यामुळे विविध प्रकारच्या भाज्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे आता ह्या भाज्यांच्या दरामध्ये 10 ते 20% वाढ झाली आहे. भाज्यांचे दर 15 दिवस तेजीत राहणार असून नवरात्र उत्सवात भाज्यांच्या दरामध्ये घट होईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. पितृपक्षामध्ये गवार, भेंडी, कारली, आलं, अळू, काकडी या भाज्यांच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे. भाज्यांचे दर आपण पाहतोय, गवार 120 रुपये, भेंडी 80 रुपये आणि कारली 80 रुपये किलोनं मिळत आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.